श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे बजरंग बलीच्या भक्तीचा उत्सव म्हणजेच हनुमान जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सव हा सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी साजरा केला जाणार आहे कलियुगामध्ये हनुमानजींना त्वरित प्रसन्न करणारे देवता मानले जाते असे मानले जाते की जो भक्त खऱ्या मनाने पूजा करतो हनुमानजींचे स्मरण करतो त्यांचे सर्व संकटे दूर होतात सुखसमृद्धी येते दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते बजरंगबलीला शक्तींचा स्वामी असे म्हटले जाते या दिवशी बाल हनुमानाची पूजा केल्याने वैभव सामर्थ्य ऐश्वर आणि सुख प्राप्त होते यावर्षी हनुमान जयंतीला काही राशींचे भाग्य खुलू शकते चला जाणून घेऊया हनुमान जयंतीला बजरंग बलीच्या कृपेने कोणाचे नशीब चमकणार आहेत ते रास हनुमानजींच्या कृपेने तुमचा आगमनाचा काळ आनंदात जाईल आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यात यश मिळेल धनाच्या बाबतीत हनुमान जयंतीला बजरंगबल तुमच्यावर कृपा करतील ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमाची कमतरता पडू देऊ नका एप्रिल महिना तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी देऊ शकतो प्रगतीची दाट शक्यता आहे दुसरी रास म्हणजे मीन मीन राशींच्या लोकांसाठी शनीची साडेसती सुरू आहे अशा स्थितीत हनुमान जयंतीला बजरंगबलीची भक्तिभावाने पूजा करा यामुळे शनी महादशाचे अशुभ प्रभाव कमी होतील हनुमानजींच्या कृपेने मीन राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करतील त्यांच्या कार्याचे कौतुक होतील आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे तिसरी रास म्हणजे कर्क हनुमान जयंती कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याची ठरणार आहे संपत्तीचे स्रोत वाढतील नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते फक्त ध्येय साध्य करण्यासाठी कामात काफील राहू नका कुटुंबाचे सहकार्य मिळेल व्यवसाय वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे एप्रिल महिना हा तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे चौथी रास म्हणजे कुंभ हनुमान जयंतीच्या दिवशी कुंभ राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल संकट मोचनाच्या कृपेने जीवनात आनंद मिळेल प्रगतीच्या संधी मिळतील कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा तो करीत कठोर परिश्रमाचे शुभ परिणाम मिळतील पदोन्नतीची दाट शक्यता आहे या चार राशींवर हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच किंवा एप्रिल महिन्यामध्ये बजरंगबलीची विशेष कृपा राहणार आहे आणि त्यांची सर्व संकटे जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद